Here we are going to discuss what are the important features for effective business memos. You have to keep in mind 5 tips when you write a business memo. That the first thing is, you must have audience oriented. It means you should always consider the audience and their needs when you are preparing a memo. ज्यावेळी आपण मेमो ड्राफ्ट करत असतो त्यावेळी ज्यांच्यासाठी आपण मेमो हा ड्राफ्ट करत असतो त्यांच्या गरजा काय आहेत आणि त्यांना थोडस जास्त महत्व त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. यू कॅन यूज ॲक्रोनिम ऑर ॲब्रिव्हिएशन्स, शॉर्ट फॉर्म्सचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पण सगळे शॉर्ट फॉर्म्स त्या ऑर्गनायझेशन मधले एम्प्लॉईज जे आहेत त्यांना माहीत असतीलच असं नाहीये. ऑर्गनायझेशन मध्ये ज्यावेळी मेमो हा डिस्ट्रीब्यूट केला जातो त्यावेळी आपला उद्देश जो आहे तो अतिशय स्पष्ट असणं गरजेचं आहे. अँड दॅट इज वाय वेन यू मेक यूज ऑफ ॲक्रोनिम्स ऑर ॲब्रिव्हिएशन्स द मीनिंग शुड बी क्लिअरली स्टेटेड. And when you distribute or communicate a memo in the organization or within an organization, your purpose must be very clear and it should be very concise, it is very brief, and there should not be any ambiguity. Ambiguity manje aspashtata tumcha memo madhe asayla nako ahe. Spashtata paije, uddesh spasht paije. Ha pahila mudda. The second is, you must be very professional and memo should be in a formal tone. आपण थोडस ज्यावेळी ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो त्यावेळी प्रोफेशनल असणं गरजेचं आहे आणि आपला टोन जो आहे थोडासा फॉर्मल औपचारिकपणा त्याच्यामध्ये पाहिजे. When you send a memo, then you can see it is a part of the organization. ज्यावेळी आपण मेमो पाठवत असतो हा मेमो हा त्या ऑर्गनायझेशनचा एक भाग असतो आणि त्या ऑर्गनायझेशन बद्दल त्या मेमो मध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या ठिकाणी स्पष्ट असतात. समटाइम्स द मेमो मे बी रिटन as a request for feedback, sometimes it may be an announcement, and sometimes it may be about an occasion and event in the organization. The memo may have legal standing as it often reflects policies or procedures. Memorandum stands on a legal foot. It reflects some policies and procedures of the organization. And that is why it may refer the existing or a new policy in the employee manual, for example. Okay. So, it should be formal or in a professional tone. Then the third part is subject emphasis. Subject वर किती भर दिलेला आहे हे या मेमो मध्ये अतिशय महत्वाचा भाग असतो. सब्जेक्ट लाईन मध्ये सब्जेक्ट मेन्शन केलेला असतो बट वेन द सब्जेक्ट इज रिटन इट शुड बी व्हेरी क्लिअर अँड
कन्साइज स्पष्ट अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. इफ द मेमो इज अनाउन्सिंग द ऑब्झर्वन्स ऑफ अ हॉलिडे, फॉर एक्झाम्पल द स्पेसिफिक हॉलिडे शुड बी नेम्ड इन द सब्जेक्ट लाईन. हॉलिडे संदर्भात जे काय मेमोरँडम असेल किंवा मेमो असेल किंवा स्पेसिफिक हॉलिडे संदर्भात सब्जेक्ट लाईनला अच्छे स्पष्टपणे ते नमूद करणं गरजेचं आहे. थँक्स गिविंग वीकेंड शेड्यूल रादर दॅन हॉलिडे ऑब्झर्वन्स, हॉलिडे ऑब्झर्वन्स ऐवजी थँक्स गिविंग वीकेंड शेड्यूल असं त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. सब्जेक्ट एम्फसिस म्हणजे या सब्जेक्ट वरती जास्तीत जास्त त्या ठिकाणी भर देणं गरजेचं आहे, एम्फसिस देणं गरजेचं आहे. डायरेक्ट फॉर्मॅट बिझनेस कम्युनिकेशन मध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट स्पष्टपणे त्या ठिकाणी काही गोष्टी नमूद करणं गरजेचं असतं. इट हॅज डायरेक्ट और इनडायरेक्ट फॉर्मॅट बट मेमोरँडम्स आर ऑलवेज डायरेक्ट. बिझनेस कम्युनिकेशन मध्ये काही डायरेक्ट इनडायरेक्ट गोष्टी जरी असल्या किंवा फॉर्मॅट जरी असल्या तरी मेमोरँडम मध्ये जे काही आपण स्पष्टपणे नमूद करतो ते अतिशय गरजेचं असतं. पर्पज हा क्लिअरली त्या ठिकाणी अनाऊन्स करणं गरजेचं आहे. द लास्ट पार्ट इज मेमोज आर अ प्लेस फॉर जस्ट द फॅक्ट्स. जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. टू द पॉइंट अँड इट शुड हॅव अन ऑब्जेक्टिव्ह टोन विदाउट पर्सनल बायस. ऑब्जेक्टिव्ह टोन, यू आर इन्फॉर्म्ड, ऑल द एम्प्लॉईज आर इन्फॉर्म्ड, सो देर इज नो एनी पर्टिक्युलर पर्सनल बायस. इट शुड बी व्हेरी ऑब्जेक्टिव्ह इन इट्स टोन. प्रेफरन्स ऑर इंटरेस्ट ऑन डिस्प्ले, अवॉइड सब्जेक्टिव्हिटी. सो द कंपनी हॅज टेकन सम डिसिजन, हियर द पर्सनल टोन इज नॉट इम्पॉर्टंट ऑर द मॅनेजर ऑर एनी एम्प्लॉयर ऑफ द कंपनी कॅनॉट से आय हॅव टेकन अँड टेकन द डिसिजन. He says the company has or the management has taken the decision. So there is a tone of objectivity rather than subjectivity. So these are some important points that you have to remember while writing a very effective memo. So read these notes very carefully and you can also look at these examples of the memo. You can write very different kinds of memos on any subject. So imagine yourself any subject. I will also provide some examples or questions to draft some memos for your practice in the next part. Thank you.